नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. शहरात रेशन तांदळाची काळेबाजारी करणाऱ्यांचा भांडाफोड, 3 आरोपींना अटक, 3 मात्र फरार. अभ्यास ऑनलाईन तर 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन का? विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षा घ्या या मागणीसाठी राज्यभर आंदोलन. आणि वर्धेत विद्यार्थी आंदोलनाला भारतीय जनता युवा मोर्चाचा पाठिंबा. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. 30 जानेवारी रोजी गुन्हे शाखा आणि युनिट 5 पथकाला सरकारी अन्नधान्याची काळेबाजारी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर यशोधरा नगर अंतर्गत वनदेवी रेल्वे क्रॉसिंग जवळ छापेमारी कारवाई केली असता तिथे 2 लाख किमतीचे 12 टन तांदूळ जप्त करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना घटनास्थळावरून अटक केली असून 3 आरोपी फरार असल्याचे DCP चिन्मय पंडित यांनी सांगितले. काल क्राईम ब्रांचची ACP आणि आमचे युनिट 5 यांच्या संयुक्त पथकाने यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यांना काही माहिती मिळाली होती की काही लोक जे अन्नधान्य आहे, सरकारी अन्नधान्य, त्याचा काळा बाजार सुरू आहे. अवैधरित्या त्यांनी हे लोकांकडनं विकत घेतलेलं आहे सरकारी अन्नधान्य, जे खरं तर गरीब लोकांसाठी असतं, परंतु हे कमी रेटमध्ये विकत घेतात आणि बाजारांमध्ये जास्त रेटमध्ये विकतात आणि काळा बाजार करतात. तर ही माहिती होती आणि त्या माहितीच्या अनुषंगाने यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये वनदेवी नगर रेल्वे क्रॉसिंग येथे जाऊन त्यांनी रेड केली. त्या ठिकाणी आम्हाला 2 लाख रुपयांचा साधारणपणे 12 टन तांदूळ हा मिळालेला आहे. या कारवाईमध्ये 3 आरोपी जागेवरूनच ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि 3 आरोपी फरार आहेत. तर जे ताब्यात घेण्यात आलेले आरोपी आहेत ते इर्शाद शेख वल्द जुम्मन शेख, तहसीन अन्सारी वल्द मोहम्मद यासीन आणि वहीद अन्सारी यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. यांच्यावरती पूर्वीचे पण गुन्हे असल्याचं समजतं आहे आणि टोटल 14,30,000 रुपयांचा मुद्देमाल हा या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला. कोरोनामुळे यंदाही शाळांकडून संपूर्ण वर्ष 10वी 12वीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते, त्यात आता परीक्षा सुद्धा ऑनलाईनच घ्या या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांकडून आंदोलने होत आहेत. त्यात नागपुरात सुद्धा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरून प्रदर्शने केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागपुरातील क्रीडा चौकात शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या विरोधात नारेबाजी केली. या दरम्यान काही विद्यार्थी आक्रमक झाल्याने नागपूर महापालिकेच्या स्टार बसच्या काचा फोडण्यात आल्या, ज्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले, मात्र पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका घेत विद्यार्थ्यांना शांत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. शाळेचे वर्ग ऑनलाईन झाले असताना मंडळातर्फे 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा विचार आहे, मात्र या निर्णयाला आता विद्यार्थ्यांकडून विरोध होत असल्याचे बघायला मिळत आहे. मागणी म्हणजे हेच आहे सर की पूर्ण नागपूर शहरातले स्टुडंट्स 2000 स्टुडंट इथे पूर्ण पसरलेले आहे. त्यांची मागणी हेच आहे की यांची एक्झाम म्हणजे यांचं जर तुम्ही शिकवण बघितलं असाल तर ऑनलाईन घेतलं आणि जे परीक्षा आहे ती ऑफलाईन कशी काय घेऊ. यांचं म्हणणं हेच आहे की यांची परीक्षा देखील ऑनलाईन झाली पाहिजे. हे सगळे 10वी बोर्ड आणि 12वी बोर्डातले एक्झाम विद्यार्थी आहे. हो, ऑफलाईन ऑनलाईन व्हायला पाहिजे.
याच्यामधलं कारण म्हणजे मुलांनी जो अभ्यास केला मुलांनी जो अभ्यास केला तो ऑनलाईनच्या माध्यमातून केला. जेव्हा आपण वर्ग मी पण 10वी 12वीमध्ये शिकलो आहे, जेव्हा आपल्या समोर सर राहतात तेव्हा ते शिक्षण वेगळं असतं आणि जे घरी आपण मोबाईलवर शिक्षण करतो ते शिकवण वेगळं असतं. घरी प्रत्येक जणांचे बंगले नाही आहे, कोणाचं लहान खोलीमध्ये अभ्यास करून भांड्याचा आवाज आजूबाजूचा आवाज त्यामुळे त्याचा अभ्यास पूर्णपणे नाही होत. त्यामुळे त्याच्या पद्धतीने त्याच पद्धतीने ऑनलाईन एक्झाम ठेवायला पाहिजे. ही संघटना कोणतीच नाही आहे, पूर्ण नागपूर शहरातले स्टुडंट्स इथे जमलेले आहे, पूर्ण स्टुडंट युनिटी आहे. हिंसक म्हणजे या स्टुडंट्सचं कोणी ऐकायला तयार नाही आहे, त्यामुळे हे स्टुडंट इथे राहिले आहे. आणि आता मी यांना देखील समजवलं आहे, यांच्यामधून 5 स्टुडंट्स आपण नेमवले आहे, ते ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याबद्दल आपण बोलू. आणि यांना पण इथून आपल्या घरी जायला आम्ही सांगितलेलं आहे, बाजूला मेडिकल हॉस्पिटल आहे, इथे जर एखादी ॲम्ब्युलन्स तुमच्यामुळे अडली आणि त्याच्यामध्ये कोणाचा जीव गेला तर परीक्षेपेक्षा मोठं आपल्यावर ते गुन्हा होईल. त्याबद्दल मी सर्वांना समजवलं आहे. आणि आंदोलन करायचं अशी पद्धत नाही आहे, आंदोलन याच्यानंतर जर मागण्या पूर्ण नाही झाला तर महाराष्ट्र सरकार असो की केंद्र सरकार त्यांच्या मंत्र्यांच्या घरासमोर सर्वांना मी घेऊन जाईल. या मागण्या अशा आहे की मुलांचे स्टुडंट्स जे 10वी व 12वीची परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात यावी यासाठी आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर विद्यार्थ्यांनी एकत्र येत निदर्शने केली. भाजप युमो जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांच्या नेतृत्वाखाली भाजप युमोच्या कार्यकर्त्यांनी देखील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहत या आंदोलनात सहभाग घेतला. वर्धा जिल्ह्यातील वर्ग 10वी व 12वीच्या मागील वर्षी कोरोना या महामारीमुळे ऑनलाईन वर्ग भरविण्यात आले होते, त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्ग न घेता शाळा व महाविद्यालयातर्फे ऑनलाईन क्लास सुरू करण्यात आले होते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परीक्षा या ऑनलाईन घेण्यात याव्या या मागणीसाठी आज विद्यार्थी एकत्र जमले होते. या मागणीसाठी भाजी युमोतर्फे या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. आज सकाळी मला विद्यार्थ्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना एक्झाम हे ऑनलाईन झाल्या त्यांच्या ऑनलाईन झाल्या पाहिजे, कारण की त्यांचं शिक्षण पूर्ण हे ऑफलाईन झाले ऑनलाईन झालेलं आहे. आणि मग हे एक्झाम कशाला ऑफलाईन ऑफलाईन घेत आहे असा हा विद्यार्थ्यांचा एक मुद्दा होता. त्या मुद्द्याला घेऊन हे विद्यार्थी आज एकत्र झाले आहे. हा कोणता पक्ष नाही काही नाही, हे फक्त सगळे विद्यार्थी आहे आणि यांच्या विषयाला घेऊन आम्ही इथे इथं यांचा सपोर्ट करण्यासाठी आलो आहे. कारण की विद्यार्थ्यावर कोणताही अन्याय झालेला नाही पाहिजे किंवा त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाही झाले पाहिजे. फक्त आम्ही त्यासाठी विद्यार्थ्यांसोबत इथे उभे आहोत. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या घड्यासाठी आम्ही नेहमीच भारतीय जनता युवा मोर्चा हा लढत असतो. त्यासाठीच आम्ही फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी आलो इथे आम्ही एकत्र आलेलो आहे. हा कोणत्या पक्षाचा विषय नाही किंवा कोणाचा राजकीय विषय नाही आहे, हा फक्त विद्यार्थ्यांचा विषय आहे. विद्यार्थ्यांसाठी आम्ही इथे एकत्र झालो. शिक्षण ऑनलाईन झालं, आमचे क्लासेस ऑनलाईन झाले, सगळं ऑनलाईन झालं, आमचा एक्झाम ऑफलाईन का होतं? आता सगळ्या मंत्र्यांचे झाले, सगळ्यांचे मीटिंग झाल्या, त्या सगळ्या ऑनलाईन होतात. आम्ही का ऑफलाईन एक्झाम होतो? आम्हाला एक्झाम कॅन्सलही नको आहे. तुम्ही एक्झामचा टाईम थोडा पोस्टपोन करा, कारण की जसा आमचा कोरोना वगैरे सगळं जाईल त्यानंतर आम्ही रेडी आहे एक्झाम द्यायला. आम्हाला एक्झाम कॅन्सल नको आहे, फक्त डेट तरी समोर वाढा. आता सगळे मंत्री लोक जेवढे मोठे लोक आहे त्यांची एक तुम्ही सगळ्या मीटिंग ऑनलाईन घेता तर आमचा पेपरही ऑनलाईन घ्या. जर शिक्षण ऑनलाईन झालं तर एक्झामही ऑनलाईनच हवी, आम्हाला ऑफलाईन नाही जायचं, कारण की झालंच नाही शिक्षण. इंटरनेट गावोगावी पोहोचत नाही तर तेवढं शिक्षणही गावोगावी पोहोचत नाही ऑनलाईन, त्याच्यामुळे आम्हाला ऑफलाईन एक्झाम नको. तर रद्द करा किंवा कॅन्सल करा किंवा समोर करा. राज्यभरात होत असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलं की विद्यार्थी दुहेरी लढाई लढत आहेत, एक कोरोना सोबत आणि दुसरी अभ्यासासोबत, तसेच विद्यार्थ्यांवर खूप दडपण आणि तणाव आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचे कोणतेही निर्णय असतील, मग ते आरोग्याबाबत असो नाहीतर अभ्यासाबाबत, सगळे निर्णय तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करून घेतले जातात. तसेच जे आंदोलन सुरू आहेत यावर त्या म्हणाल्या की उद्या आम्ही सर्व आंदोलनकर्त्यांच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून मग अंतिम निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हीच भावना असल्याची प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी तणाव न घेता घरी जाण्याचे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. मी थोडं पण माझ्या बाईट दिल्या, मी त्याच्यामध्ये हेच सांगितलं की जी लहान मुलं आहेत जी दोहेरी लढाई लढत आहेत, एका ठिकाणी ती कोरोनाशी युद्ध करत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी ती अभ्यासाची लढाई करण्याचं काम करत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मला मान्य आहे की त्यांना खूप दडपण आहे, तणाव आहे, कारण जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये 10वी आणि 12वीमध्ये
आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टी जे त्यांना फेस करावे लागले कारण कोविडमुळे विविध परिस्थिती निर्माण झाली होती, आणि म्हणून कुठलाही निर्णय घेत असताना आम्ही सातत्याने हा प्रयत्न करत आहोत की चर्चा आमची कुठलाही निर्णय घ्यावा. आमच्याही दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर विद्यार्थ्याचं आरोग्य आणि विद्यार्थ्याची सुरक्षितता ही आमची सातत्याने प्राथमिकता राहिलेली आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आम्ही ज्यावेळी परीक्षेचा निर्णय घेतला आम्ही खूप तज्ज्ञांशी चर्चा करून बाकीच्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला आणि सातत्याने आम्ही त्याला मॉनिटरिंग करत आहोत. 8-8 दिवसांनी आमच्या बैठका होतात सीओंशी असेल किंवा जे आमचे अधिकारी आहेत त्यांच्याशी, जिल्हा अधिकाऱ्यांशी होतात की जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, काय कशा तऱ्हेने आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आणली पाहिजे. जसं मी सांगितलं की मुलांना लिहायला समस्या होत्या म्हणून आम्ही अर्धा तास लिहिण्याचा आर वाढवला. आता मुलांच्या बाबतीमध्ये आम्ही असा विचार करतो की त्याच शाळेमध्ये किंवा त्याच कॉलेजमध्ये मुलांच्या परीक्षा घ्याव्यात, प्रॅक्टिकल बाबतीमध्ये सुद्धा आपण काही गोष्टी करू शकतो का, या सगळ्या गोष्टीवर आमचं मंथन सातत्याने सुरू आहे. त्याच्याबद्दल आम्ही एक्सपर्टींशी चर्चा करत आहोत. आजच्या बाबतीमध्ये आपण जे म्हणताय त्या बाबतीमध्ये माझं फक्त एवढंच सांगणं आहे की आता मी बहुतेक चॅनलची चर्चा केली ते आता चर्चा करायला आमच्याशी तयार आहेत जे आंदोलनकर्त्यांचे प्रमुख आहेत ते, आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी उद्या आमची चर्चा होईल. उद्या त्यांना आम्ही बोलून घेऊ, त्यांच्याशी एक चर्चा करू. शेवटी आमचा सगळ्यांचा उद्देश एकच आहे की या मुलांचं कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, परीक्षेनंतर सप्लिमेंटरी एक्झाम व्हावी, 11वीचं ॲडमिशन किंवा मग 13वीचं प्रोफेशनल ॲडमिशन असेल हे प्रॉपरली टाईमली व्हावं. कारण मागील 2 वर्षापासून या मुलांचं जेवढं आपल्याला माहिती की कारण कोरोनामुळे कधी शाळा सुरू झाल्या, पण हे सगळे निर्णय घेत असताना आम्ही जाणीवपूर्वक एका गोष्टीची काळजी घेतली की आपल्याला प्रत्येक गोष्टी करत असताना SOP सुद्धा जे आम्ही केलं त्यासुद्धा फार कडक केलं आणि या गोष्टीची सातत्याने मॉनिटरिंग आमच्या माध्यमातून चालू असतं. त्यामुळे मला आपल्या माध्यमातून मुलांना सर्वांना आव्हान करायचं, जसं मी आता त्यांच्याशी नेत्यांशी त्यांच्या बोलले ते उद्या तयार होतात चर्चा करा, त्यांच्याशी आम्ही उद्या चर्चा करू. तुम्ही आपला अभ्यास करा, आपली काळजी घ्या. आम्ही बिलकुल हे सगळ्या गोष्टी जाणतो, ज्या ज्या आपलं स्ट्रेस कद्या कोणत्या गोष्टीचं आहे त्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही शासनाकडून काम करत आहोत. पण आपल्याला एक गोष्ट सांगायला पाहिजे की आपल्या भौगोलिक परिस्थितीचा बाकीचा विचार करता आपल्याला जवळपास 30 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागते. 12वीच्या परीक्षा जवळपास 15 लाख जास्त विद्यार्थी असतात, 10वीच्या परीक्षेला 16-17 लाख विद्यार्थी असतात. एकाच टायमाला आपण सगळीकडे पेपर पोचवत असतो आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घेतात परीक्षा हे नियोजनबद्ध पद्धतीने करावी लागते. त्यामुळे काही सूचना असतील तर आपण आम्हाला जरूर कळवा, ते आता अंतर्भाव एक्सपर्टशी चर्चा करून आम्ही करून ऑनलाईन. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात घेतल्या जातील असा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी 31 जानेवारी रोजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांकडून कोविड नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसून आले. पोलीस प्रशासनाला यावेळी मध्यस्थी करत परिस्थिती सांभाळावी लागली. दिवस जाणार आहात
दरेकर यांनी आज राज्यभर झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया देत म्हटले की विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. विद्यार्थी आणि पालकांनी शासनाला वारंवार निवेदने केली होती तरी शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून आज विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायची पाळी आली आहे. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना आंदोलन करत असताना अमानुष लाठीचार्ज करण्यात आलेलं आहे, बेदम मारहाण जे विद्यार्थ्यांना केले तो महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातले काळा इतिहास म्हणून त्याची नोंद होईल. खरं म्हणजे 2-3 महिने विद्यार्थी पालक या संदर्भात शासनाला भूमिका घ्यायला सांगतायत परंतु शासन गंभीर नव्हतं आणि मग अशा प्रकारे एकत्रित सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि त्या ठिकाणी आपल्या या गंभीर प्रश्नाविषयी शासनाचं लक्ष वेधलं. खरं म्हणजे शासनाने समन्वय साधला पाहिजे होता, सुसंवाद साधत चर्चा करत या विषयावर काय मार्ग काढता येईल हे पाहिलं होतं. परंतु आम्हाला वाटतं तेच करू, सगळ्यांना गृहित धरायचं आणि सत्ता आमची असल्यामुळे पोलिसी बळाचा वापर करून आम्ही चिरडून टाकू शकतो हे पुन्हा एकदा या निमित्तानं सरकारने दाखवून दिलंय आणि म्हणून हिटलरशाही पद्धतीनं या ठिकाणी या विद्यार्थ्यांना जे निष्पाप कोवळ्या वयाची मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी मारहाण केली ही दुर्दैवी आहे आणि मला वाटतं सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला असता तर ही वेळ आली नसती. विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आणि कुणीही सर्व मारहाणीचं प्रकरण पोलिसांना कुणी दबाव आणला काय झाला हे महाराष्ट्रातील जनतेला समजलं पाहिजे. मी या कृत्याचा धिक्कार करतो. वर्धा येथे झालेल्या अपघातात ज्या 7 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यात आमदार विजय रहांगडाले यांचे सुपुत्र आविष्कार रहांगडाले यांचा देखील समावेश होता. म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सहकुटुंब थेट भंडारा येथे रहांगडाले कुटुंबाला भेट द्यायला गेले होते. पंचवीस जानेवारीच्या रात्री वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा गावाच्या नदीत कार कोसळून 7 लोकांचा अपघाती मृत्यू झाला होता. 7ही मृतक सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिकलचे विद्यार्थी असून यात गोंदिया जिल्ह्याचा तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले याचा देखील समावेश होता. अपघातानंतर आमदार विजय रहांगडाले यांना सांत्वन भेट देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या घरी भेट दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब रहांगडाले कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अपघात कसा झालाय त्यासाठी चौकशी समिती गठीत केली असून तांत्रिक कारण तसेच रोड इंजिनियरचे कारण तर नाही ना, तसेच ऑटोमोबाईलच्यामुळे तर हे अपघात झाले नाही ना, या सगळ्यांची चौकशींचे आदेश दिले आहे. आम्हाला रोड सेफ्टीबद्दल आणखी सतर्कता बाळगावी लागेल. देशात वर्षभरात 5 लाख अपघात होतात, 3.5 लाख लोक अपघातात मृत्यू पावतात, तर यावर तमिळनाडू सरकारने आपल्या राज्यात 50% अपघातावर नियंत्रण मिळविले असून 50% अपघात मृत्यूवर नियंत्रण केलेले आहे. महाराष्ट्रात कशा प्रकारे अपघात आम्ही टाळू शकतो याची उपाययोजना करणे गरजेचे आहे. वर्धा येथे झालेल्या अपघाताची ही घटना खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. रहांगडाले परिवारासोबत माझे घरगुती संबंध आहेत, म्हणून आज इथे आपल्या सहपरिवारासोबत यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलो आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या मुलाच्या आत्म्याला परमात्मा शांती देव व कुटुंबियांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावं अशीच प्रार्थना करतो, असेही गडकरी म्हणाले. इन्सिडेंट बहुत ही दुर्भाग्यपूर्ण आहे. मैं रहांगडाले परिवार की सांत्वना करने के लिए आया था. वैसे इस एक्सीडेंट क्यों हुआ, इसके इंक्वायरी के लिए टेक्निकल रीजन क्या है, क्या कारण है, रोड इंजीनियरिंग का कारण है कि ऑटोमोबाइल इंजीनियरिंग का कारण है, स्पीड का है, इसकी इंक्वायरी हमने करने के आदेश दिए हैं.
बहुत दुर्भाग्यपूर्ण हुआ है। लोगों ने रोड सेफ्टी के विषय में और सजग बनना चाहिए। और हमारे देश में 5 लाख एक्सीडेंट होते हैं, 3.5 लाख मौतें होती है। तमिलनाडु ने 50% एक्सीडेंट और 50% मौतें कम की है। हम लगातार ये कोशिश कर रहे हैं कि किस प्रकार से हम एक्सीडेंट्स को टाल सकते हैं। ये घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, मेरे परिवार पर बहुत बड़ा आघात हुआ है। हम सबको पारिवारिक रूप से दुख है क्योंकि प्राण डाले और उनके परिवार, हमारे परिवार जैसे ही सब लोग थे, बहुत ही बड़ा गहरा संकट है। मैं उनकी आत्मा को श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। भगवान परिवार को ये संकट सहन करने की ताकत दे, यही ईश्वर। सर महाविकास आघाडी प्रेक्षकांनी स्वतःचा चॉईस तपासून पहा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार सिरियल पाहणे बंद करा। तसाच तुमचा वेळ वाया घालवू नका, म्हणजे मग चांगले दिग्दर्शक नटलेखक येतील। म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा नाटक सिरियल नक्की पहा, असे आवाहन राज्यभरातील प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी केले। रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत विक्रम गोखले यांनी प्रेक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीपासूनच प्रसारमाध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली। डिजिटलायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकांच्या माती मारले जात आहे। आज प्रसारमाध्यमे पैशाच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी सांगितले। आज कोणताही अर्थ नसलेल्या सिरियल घाल पाणी घालपीठ या न्यायाने प्रेक्षकांच्या माती मारल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। कोरोना काळाचे वर्णन करणारी शॉर्ट फिल्म दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केली असून ही अतिशय विदारक सत्यावर आधारित असून अशी कलाकृती निर्माण केल्याबद्दल गोखले यांनी त्यांचे कौतुक करत आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल असेही सांगितले। सरतेशेवटी प्रेक्षकांना माझी एक विनंती आहेच, कल्याणकरांनाही आहे, आणि तुम्ही प्रत्येकाने 100-100 लोकांना सांगा गोखले असं असं म्हणत होते म्हणून, की आधी तुम्ही स्वतःची जो तुमचा चॉईस आहे ना त्याच्यावर जरा बंधनं घाला, तो जरा तपासून पहा की आपण काय पाहतो। याने बुद्धिजीवी काही आहे का, याच्यामध्ये काही विचार आहे का? नाही, मग कशासाठी? वाय आर यू वेस्टिंग युअर टाइम? ज्याला कसला अर्थच नाहीये, असल्या सिरियल, असले सीन्स, असले सगळे कलाविष्कार बघत राहणे, यानी तुम्हाला काय मिळत? हाँ, तुम्हाला अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, अभिनय अंतर्मुख करणारा, की अरे आपण काय पाहिलंय असं जर झालं ते महत्त्वाचं आहे। तर आधी स्वतःचा चॉईस निश्चित करा असं मला वाटतं। सगळ्या फक्त कल्याणकर नाही, सगळ्या अखिल महाराष्ट्राला नम्र विनंती आहे की आपण कुठल्या तऱ्हेचा टी व्ही बघतो आहोत, कुठल्या तऱ्हेच्या सिरियल्स बघतो, त्याच्यात काही तथ्य आहे का तथ्यहीन काही आपलं बघत राहायचं नुसतं? ते कसं आहे मीडिया हा, कसा आहे माहिती आहे का, भाजी मोडता मोडता बघत राहणे, त्या पोराला खायला घालता घालता वर बघत राहणे, मध्येच त्याला ह्याला रपाटा घालून गप्प बस ते मला बघू दे असं म्हणत राहणे, भाजी जळली बघ असं ते सूचना देणे ते बघत राहणे, अशा तऱ्हेचा हा हे प्रसार माध्यम आहे। तुम्ही सिनेमाच्या म्हणजे सिनेमा हाऊसेसमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथे असले चाळे, असले डायलॉग मारू शकत नाही। लोक म्हणतील हो गप्प बसा, आम्हाला सिनेमा बघायचा, किंवा बाहेर जा, तर तिथे ती एक शांतता हवी असते। तशी शांतता राखूया आपण हे बघताना, ह्या लायकीची आहेत का सिरियल्स इथे? काय बघतोय आपण? उत्कृष्ट पहा, उत्कृष्ट अनुभवा, उत्कृष्ट वाचा, उत्कृष्ट ऐका, आणि ते मिळत नसेल ते बघू नका, बंद करा, तुमच्या हातात आहे। तर आज वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा वीकेबी न्यूज, नमस्कार।